ओम नमो ओमकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्या जाळेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज विषय घेतलाय की जे का शुगर आहेत अथवा कुणाला अशक्तपणा वाटतो, अगर आपल्या आरोग्य आता सतत काही ना कुणाला पित्त वगैरे असे जे प्रॉब्लेम असतात ते कशामुळे होतात, आपलं खाद्य काय आहे, नेमकं आहार कशा पद्धतीने, जेवण काय घ्यायला पाहिजे काय नाही, आता खूप काही माहिती भेटती, पण मी जे का अनुभवलेलं आहे त्याबद्दल बोलणार आहे। कारण असा प्रश्न आलेला आहे जे का आपल्या संबंधित ताई ते गुजरात राहतात, साधना ताई म्हणून आहेत, त्यांचा माझा परिचय जवळजवळ 5-6 वर्षापासून आहे। ज्यावेळेस मी नवीन नवीन कार्यक्रम करत होतो तेव्हापासून ते संपर्कात आहेत। त्यांनी परवाच्या दिवशी मला एक मेसेज केला की महाराज तुमची तब्येत कशी काय, ठीक आहे का, व्यवस्थित आहे का, पायाचं राहिलं का वगैरे वगैरे। मी त्यांना सांगितलं पाय आता जवळजवळ बरा होत आला आहे, थोडंसं राहिलं आहे, आणि शुगर विचारली माझी, तर म्हणलं शुगर माझी लेवलमध्येच असते, ताई फक्त मध्यंतरी वाढलं त्यामुळेच दुखणं म्हणजे आजार तयार झाला, माझं दुर्लक्ष झालं, मंदिराचं बांधकाम चालू होतं अशाबद्दल सांगितलं त्यांना। मग म्हणलं पण माझी शुगर खूप वाढते हो म्हणले। मग मी त्यांना म्हटलं की म्हणले ते काहीतरी सांगा म्हणले मला उपाय, तर त्यांना मी सांगितला उपाय तसा तोंडी, पण म्हटलं जरा व्यवस्थित सांगा, व्हिडिओद्वारे सांगा आणि मला सांगा कसं करायचं काय करायचं। तर मंडळी, त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय, मी काय खातो आणि शुगर लेवल, अशक्तपणा, अगर पित्त हे होत नाहीत तर काय खायला पाहिजे, हे थोडक्यात मी व्हिडिओद्वारे दाखवणार आहे। सर्व पदार्थ कसे असतात, काय करायचं आहे आणि नेमकं खायचं काय, नैसर्गिक खाद्य म्हणजे काय नेमकं, तर याबद्दल मी व्हिडिओ बनवतोय तो, आणि ते व्हिडिओ तुम्ही पहा। तर हे पाहिल्यानंतर तुम्ही ते व्यवस्थित करून घ्या। तुम्हाला मी सांगतो एक माझा अनुभव, मी समजा 14 मला शुगर जाणवली, कारण माझं खाणं पिणं थोडंसं चुकीच्या काही गोष्टी उघडत होत्या, त्यावेळेस शुगरचा प्रॉब्लेम दाखवला आणि मी तेव्हापासून नैसर्गिकरित्या खाणं पिणं चालू केलं। पण मध्यंतरी धावपळीमध्ये मंदिराच्या बांधकामामध्ये माझं ते खाणं पिणं बंद झालं थोडक्यात, म्हणून मला हा प्रॉब्लेम तयार झाला। तर तुम्ही ज्यांना का शुगर आहे, ज्यांना का पित्ताचा त्रास आहे, ज्यांना का अशक्तपणा आहे, अशक्तपणा म्हणजे काही काम करू वाटत नाही वगैरे अशा काही गोष्टी आहेत, त्यांच्यासाठी हा एक चांगल्या प्रकारचा आहार आहे आणि तो घरच्या घरी व्यवस्थित करता येतो। तो कसा करायचा याबद्दल मी तुम्हाला हे व्हिडिओद्वारे माहिती देतो। फक्त व्यवस्थित पहा आणि व्यवस्थित करून घ्या आणि मला नंतर सांगा, 3-4 दिवसामध्ये हा फरक पडतो तुम्हाला जाणवेल। तर ही शुगरवाल्यांनी जरूर करावा हा आहार, तर पहा तुम्ही तो व्हिडिओ पुढे। ही मसूर डाळ आहे, मूग डाळ आहे, पुन्हा याच्यात उडीद डाळ आहे, ही मिक्स आहे, ही सगळं हे जे आहे ते हे आहेत गहू, गहू आहेत, यात वाटाणे आणि हरभरा आहे, हे मेथीचे दाणे आहेत आणि हे आहे मटकी, ही मटकी आहे, ही राजमा, यानंतर ही आपलं फुलगा, फुलगा आहे, हे एवढे आपल्याला कडधान्ये घ्यायचे आहेत, याच्यापेक्षा जास्त असले चालतात, हे कडधान्ये आहेत। त्यानंतर मी रात्री भिजवलं होतं, तर हे भिजून हे सगळे एकत्र करून भिजवलेलं, ही एवढं झालं, ते अर्ध टाकलं होतं, त्यात पाणी टाकलं, ते आता भरलं, हे पूर्ण हे रात्री भिजवलं, हे एवढे टाकले होते मी, हे भिजवलं। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही कोबी, पानकोबी म्हणतात येईल, यात नंतर टॅमॅटो आहेत, ही 4-5 टॅमॅटो येतं, अर्धी कोबी, छोटाच गड्डा, अर्धी कोबी, त्यानंतर ह्याच्यात आहे कारलं, हे आपलं शेवग्याच्या शेंगा, ही भाजीपाला कुठलाही घेऊ शकतात तुम्ही, पालक कुठलाही, कुठलाही भाजीपाला घेऊ शकतात हे। आता हे झाले एवढे आपल्याला पदार्थ, समजा हे आपले घ्यामध्ये येऊ कन। त्यानंतर ही आता हे काय करणार मी, हे पूर्ण हे पातेल्यामध्ये घेऊन उकडून घ्यायचंय, तर ते मी तुम्हाला दाखवतो। हे आता पूर्ण धुवून घेतलं, हे व्यवस्थित स्वच्छ 2-3 वेळेस धुवून घेतलं, कारण याच्यात मार्केटमधून आलेलं असतं कचरा वगैरे काही असते, मळ असते, हे धुवून घेतलंय। आता यामध्ये आता आपल्याला काय करायचंय,
समझा ही समझा ही कोबी टाकून घ्यायची, हे पूर्ण कोबी टाकायची त्यात, हे टोमॅटो टाकले, हे शेवग्याच्या शेंगा टाकल्या, हे कारले कारलेच कारले पण टाकून घेतले आपण ह्याच्यामध्ये, आणि आता हे काय करू, हे आता शिजवण्यासाठी ठेवूया. याच्यात थोडीशी हळदी टाकायची, एक अर्धा चमचा हळदी टाकायची याच्यामध्ये, आणि चवी अनुसार काळं मीठ, हे काळं मीठ एक टाकून घ्यायचं आणि शिजू घालायचं थोडं हळूहळू, आणि जसं लागण तसं शिजवत राहायचं, थोडं थोडं पाणी टाकत राहायचं. मी आता हे शिजवायला ठेवतोय मी. शिजायला ठेवलं आपण हे. आता हे 5 मिनिटानंतर एवढं झालं. आता लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये तेल कुठलं काही टाकलेलं नाही. आपल्याला चवीनुसार लसूण वगैरे टाकायचं असेल तर टाकू शकतो, जिरेही टाकू शकतो, फक्त तेल टाकायचं नाही, लक्षात ठेवायचं. आता हे खाली गेलंय, मग अशी खूप वर होतं, आता खाली 5 मिनिटानं एवढं गेलंय. तर आता आपल्याला एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं याच्यामध्ये. हे पाणी एवढं टाकायचंय, म्हणजे चांगलं शिजवायचं हे, आणि नंतर आपल्याला दाखवणारच आहे अजून शिजल्यानंतर अजून कसं झालं शेवटी ते. तेल विरहित आहे, तेल वगैरे काही टाकायचं नाही याच्यामध्ये. आता हे आपला आहार तयार झालेला आहे. आता हे प्लेटमध्ये घ्यायचं. हे 2 टायमाचा आहार आहे, हे 2 टायमाचा. तुम्ही म्हणाला एकटा एवढा खातो, नाही एकटं खाऊ शकत नाही एका वेळी. हे 2 टायमाचा, आता अर्धा खाणार याच्यातला आणि अर्धा संध्याकाळी खाणार, म्हणजे पूर्ण दिवस याच्यावर काढला जातो. याच्यामुळं आपल्याला शुगर वगैरेचा काही प्रॉब्लेम येत नाही, शुगर एकदम लेवलमध्ये राहते, काहीही कुठलाही थकवा जाणवत नाही, काही नाही, पित्त वगैरे अशा काही प्रकार होत नाही याच्यात. आता जवळजवळ झालं आहे, शिजलं पूर्ण.